मराठी माणूस याला कोणी आळशी म्हणत असेल, मराठी माणूस व्यवसाय करत नाही असं कोणी म्हणत असेल, तसं समजही असेल आणि नाहीतर ते खरी असेल, पण मराठी माणूस लढ्यासाठी मात्र कधीही मागे हटत नाही, मागे पुढे पाहत नाही। जर अन्याय असेल तर तो करणारा किती मोठा असेल त्याच्या छाताडावरती वार करण्याची हिम्मत ही मराठी माणसांनी पिढ्यानपिढ्या दाखवलेली आहे, ती आजही आहे, कालही होती आणि उद्याही राहणार आहे। तर अशा पद्धतीने संयुक्त महाराष्ट्र लढ्याचं ते आंदोलन यशस्वी झालं, मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि मग बाळासाहेबांनी, प्रबोधनकरांनी आणि माझ्या काकांनी एक विचार केला की सतत लढा 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 या मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये थोडा एक काहीतरी विरंगुळ्याचा क्षण हा आला पाहिजे। कारण रोजचे जे पेपर असायचे आजही साधारणतः तसंच आहे, दुर्घटना असली की मोठी हेडलाईन असते, चांगल्या बातम्या छोट्या असतात आणि वाईट घटनेची बातमी ही मोठी असते। मग कुठे अपघात, घात, पात, ह्या त्या अशा बऱ्याच गोष्टी असायच्या, तेच तेच बघून त्यातून चेतना कशी मिळणार, आणि त्या एका विचारातून मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला। सुरुवातीला त्याचं स्वरूप मराठी माणसाच्या एक नाही म्हटलं तरी थोडस मनोरंजन करायचं असं होतं, जरूर होतं, पण पाहता पाहता जी परिस्थिती लक्षात आली की मराठी माणसावरती त्याच्याच घरामध्ये परप्रांतीय त्याच्या हक्कावरती आक्रमण करतायत, मग त्या मनोरंजनाची जागा मनोव्यथा व्यक्त करणारी झाल्या, अन्यायावरती धारदार वार करणारी झाली आणि त्यातून पाहता पाहता एक चळवळ निर्माण झाली, लढा निर्माण झाला, संघटना जन्माला आली, तिचं नाव शिवसेना। शिवसेना जी आज आपण सगळेजण एकत्र माझ्यासमोर बघतोय, चांदा ते बांदा सगळे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे मला माझ्या स्क्रीनवरती दिसत आहे। ही मोठी चळवळ ह्या व्यंगचित्रातून निर्माण केली गेली। अनेकदा मी सांगितलेलं आहे, बरेच जण ही मानतात की कदाचित नव्हे नक्कीच शिवसेना ही एकमेव संघटना अशी आहे की जी एका व्यंगचित्रकाराने आपल्या व्यंगचित्राच्या जोरावरती उभी केली, जन्माला घातली, उभी केली आणि पाहता पाहता तिचं महत्व हे केवळ महाराष्ट्राला नव्हे, देशाला नव्हे, तर तिची कीर्ती ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। एक व्यंगचित्रकार नुसत्या ब्रशचे फटकारे हे काय करू शकतात, याच्यापेक्षा दुसरं जास्त मोठं उदाहरण मला तरी आठवत नाहीये। हा एक नक्की ज्याला व्यंगचित्रामध्ये शिवसेना प्रमुख आपला गुरु मानायचे ते डेव्हिड लो दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये मूळचे न्यूझीलंडचे हे डेव्हिड लो ब्रिटनमध्ये जाऊन स्थायिक झाले आणि तिथून त्यांनी हिटलरवरती फटकारे मारायचे ते, आणि एवढे बेजार केले त्यांनी हिटलरला, असं म्हणतात की हिटलर एवढा त्रासला त्यांच्या व्यंगचित्रांनी की त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आदेश दिला होता की हा कोण आहे, व्यंगचित्र कोण आहे, याला कसा असेल, आपण तो हिंदी पिक्चर मधला डायलॉग आहे ना, जिंदा या मुर्दा लेके हो उसको, ही व्यंगचित्रांची आणि व्यंगचित्रकाराची ही ताकद आहे। काही जणांना असं वाटत असेल की वेडवाकड काही जरी कसंही जरी रेगोट्या मारल्या की व्यंगचित्र होतं, तसं नाहीये, अजिबात तसं नाहीये। व्यंगचित्रामध्ये नुसत्या वेडवाकडे रेगोट्या असून चालत नाही। व्यंग हा शब्द याला कितपत योग्य आहे हा एक विषय होऊ शकतो, पण व्यंग म्हणजे दुसऱ्याचं नुसतं काहीतरी व्यंग काढणं नव्हे, तर व्यंग म्हणजे त्याच्या विचारातलं व्यंग, त्याच्या वागणुकीतलं व्यंग, त्याच्या निर्णयातलं व्यंग, ते व्यवस्थितपणे सोप्या सोप्या आणि कमीत कमी रेषांमध्ये दाखवणं, हे मला असं वाटतं व्यंगचित्रकाराचं मोठं यश आणि मोठी कला आहे। नुसते वेड्यावाकडे रेगोटे म्हणजे व्यंगचित्रकार नाही। मी सुद्धा काही काळ व्यंगचित्र काढलेले आहेत मार्मिक मध्ये, मला सुद्धा तेव्हा आता ब्रश आणि कशाला, माझा कॅमेरा आता कित्येक दिवस मी बघू शकत नाही, तर ब्रश आणि पेन्सिल तर माझ्या हातातून सुटून कित्येक वर्ष झाली, पण पूर्वी मी व्यंगचित्र काढत होतो आणि बाळासाहेब त्यांच्यासारखा गुरु लाभल्यानंतर आणखीन काय पाहिजे जगामध्ये, आणि त्यांनी मला काही तेव्हाचे जे काही धडे सांगितले होते, मला म्हणाले उद्धव बघ एक लक्षात घे, एक चित्रकार आणि व्यंगचित्रकार यातला फरक काय, म्हटलं काय फरक आहे, ते म्हणाले एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार हा पहिला उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे, त्याला जसं अनाटॉमी ज्याला म्हणतो आपण शरीरशास्त्र, ते शरीरशास्त्र हे त्याला अवगत पाहिजेच, ड्रॉइंग कसं काढायचं म्हणजे चेहरा आणि इतर शरीर त्याचं
त्याचं प्रमाण काय आहे तर ते त्याला कळलंच पाहिजे. एक व्यंगचित्रकार हा उत्कृष्ट चित्रकार असलाच पाहिजे, पण जो उत्कृष्ट चित्रकार असतो तो उत्कृष्ट किंवा व्यंगचित्रकार असेलच असं नाही. म्हणजे चित्रकलेच्या चित्रकाराच्या पुढची एक स्टेज, एक पुढचं पाऊल म्हणजे व्यंगचित्र आहे. चित्राच्या पुढचं पाऊल म्हणजे एक व्यंगचित्र आहे. चित्रकार काय करू शकतो की पोर्ट्रेट काढेल, हुबेहूब पोर्ट्रेट करू शकतो. म्हणजे अगदी डोळा कसा आहे, केस कसे आहेत, नाक कसं, कान कसं, चष्मा कसं आहे, हुबेहूब आपण म्हणतो काय हो, अगदी हुबेहूब चित्र काढलेलं आहे. पण व्यंगचित्रकार हा त्याच्या पलीकडे जातो. म्हणजे मला आठवते या सगळ्या बाळासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, ते जेव्हा प्रिफरेन्स जनरल मध्ये होते तेव्हा त्यांच्या सोबत इतर जे काही व्यंगचित्रकार होते तेव्हा त्यातला एक व्यंगचित्रकार असं खूप म्हणे विचार करत बसलेला होता, काय करायचं काय करायचं काय करायचं. बाळासाहेब म्हणाले की मी सकाळपासून दुपारपर्यंत बघत होतो, माझं व्यंगचित्र काढून झालं, काम झालं, तरी पण हा ह्याचा हात काय हलत नव्हता. मग लंच टाइमच्या वेळेला मी त्याला विचारलं की काय रे काय झालं काय पाहिजे, तर ते म्हणाले नाही मला नेहरू रडताना दाखवायचे. नेहरू रडताना दाखवायचे मग काय झालं त्याच्यात काय, त्याला नेहरू रडतानाच रेफरन्स नाही मिळत. आता नेहरू रडतानाच रेफरन्स कसा मिळणार, असा रडतानाचा फोटो, हसतानाचा फोटो, असं नाहीये. एक साधारणतः देहयष्टी आणि चेहरा, त्याचं नाक डोळे कान हे एकदा कळल्यानंतर त्याच्यात वेगळे वेगळे हावभाव दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं खरं कसब आहे, हे खरं कसब आहे. आणि मला आजही आठवते सामनाचा दसरा अंक होता, त्याच्यात एक असं मुखपृष्ठ होत आपली दुर्गा माता आणि तिच्या तिने तो महिषासुर मर्दिनी तिचं चित्र काढायचं होतं. आणि त्या चित्रात खाली जो पडलेला राक्षस होता तो हेगडे, तेव्हाचे मुख्यमंत्री कर्नाटकाचे ते होते. तर एक चित्रकार आहे, तर ते त्यांना विचारतो ह्या अँगलचा हेगड्यांचा चेहरा मिळत नाही कुठे. बाळासाहेबांनी घेतला कागद आणि एका मिनिटामध्ये तो चेहरा काढून दिला. तर हे सगळं नसानसांमध्ये धमन्यांमध्ये भिनलेलं असायला लागतं. आज मला खरंच समाधान वाटते. माझंही वय 60, मार्मिकच्या बरोबरचे 61 आहे. कारण माझा जन्म 1960 संयुक्त महाराष्ट्र 1960 आणि मार्मिक 1960. 1 मेला संयुक्त महाराष्ट्र, 27 जुलै माझा जन्मदिवस असतो आणि 13 ऑगस्ट हा मार्मिकचा. योगायोग म्हणजे आमचं वय, मार्मिक आणि माझं, हे 61 आहे. दोघांनी नवीन रूपामध्ये महाराष्ट्राला आपले रूप दाखवलेले आहे. मार्मिक नवीन रूपात आलाय आणि मला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नवीन रूप धारण करायला लागलेलं आहे. मलाही कल्पना नव्हती की माझं हे नवीन रूप मला त्याच दाखवलं गेल. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी जबाबदारी खांद्यावर येते, मी जबाबदारीला कधीही, म्हणजे ते सांगितलं ना मगाची देसाई साहेब, जबाबदारी किंवा संकटाला डरेल तो मराठी माणूस कसला आणि तो त्याच्यातून ठाकरे कसला. जी मी ह्याच्या मागे लागलेलो नाही, पण जबाबदारी आली तर जबाबदारी टाकून पळणार सुद्धा मी नाहीये. कारण हे जे बाळासाहेबांनी मराठी माणसाला दिलं ते मला नाही देणार ते, तर ते घेऊनच मी मैदानामध्ये उतरलेलो आहे. आणि मला खरंच एका गोष्टीचं खूप समाधान आहे. आता बोलायचं किती, कारण हा 60 वर्षाचा इतिहास, 61 वर्षाचा इतिहास, टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी बसल्यानंतर मला आठवत आहेत. मला देसाई साहेब तुम्ही तो जो उल्लेख केला तो प्रेस हा खूप मोठा शब्द झाला, ज्याला छापखाना म्हणू अशा पद्धतीचं एक ते थोडं छोटस एक होत दादरला शिवाजी पार्कला. तो कुठला ब्राह्मण साहित्य संघ का कुठला तो आहे ना, त्या एक पामार्ट होता आणि त्याच्या बाजूला पंढरीनाथ सावंत सांगू शकतील किंवा दिवाकर रावते सांगतील. तिथला तो छापखाना, म्हणजे छापखाना तिकडे तो खेड्यांचा प्रेस होता. आता सगळं खटखट खटखट खट फोनवरती टाईप करून डायरेक्ट प्रिंटिंगला जाऊ शकतो, मजकूर अग्रलेख वगैरे तसा जाऊ शकतो. पण तेव्हाचा जो प्रेस होता तो खिळ्यांचा प्रेस होता. ते सगळी अक्षरं जुळणी करून मग प्रूफ रिडिंग व्हायचं सगळं. ओके, धचा मा होत नाहीये ना, आकार ऱ्हस्व दीर्घ सगळं बघून मग एक प्रूफ काढून मग त्याच्यानंतर ओके करून ते प्रिंटिंगला जायचं. तर तिथे मार्मिकची छपाई व्हायची. मग स्वतःचं हक्काचं मातोश्री मुद्रणालय आलं आणि आता आपलं स्वतःचं सामनाचं प्रबोधन प्रकाशनचं मुद्रणालय. अनेक संकट आली, संकट तर येत असतात, पण संकटावरती विजय मिळवतो तो खरा मर्द असतो. आणि माझ्या आजोबांचं जे वाक्य संकटाच्या छाताड्यावरती चालून जा, ही खरी मर्दानगी म्हणतो त्याला ती ही आहे. एक ज्याच्या हातात हत्यार नाही
किंवा ज्याच्याकडे शक्ती नाही त्याच्यावरती वार करणं हे काही शौर्य नाहीये, तुल्यबळ लढत हे खरं शौर्य आहे. आणि तेव्हाची जी आडीवाणीची जी एक तुम्ही कथा सांगताय आठवण सांगितली, तेव्हाही एक विचित्र असं बंधन मार्मिकवरती होतं. मार्मिकवरती बंदी नव्हती पण मार्मिकच्या प्रेसला टाळं होतं, म्हणजे मार्मिक प्रकाशन करू शकता. म्हणजे तो म्हणजे काय की घरी नाही जेवायचं, घरी स्वयंपाक घर लॉक, बाहेर जाऊन जेवा, बाहेर जाऊन जेवू शकता. आणि अशी ही सगळी आणीबाणीची दहशत होती, त्या दहशती खाली मार्मिक कोणी छापायला तयार व्हायचं नाही, कोणी वितरक त्यावेळेला ते मार्मिक मार्केटमध्ये आणणं बाजारात आणायला तयार नसायचं. तेव्हा दिवाकर रावतेंसारखे तेव्हाचे, म्हणजे आता सुद्धा तरुणच आहेत, आताही तरुणच आहेत, पण तेव्हा दिवाकर रावतें जे दिवाकर रावते आहेत मला वाटतं ना, दिसत तर नाही तिकडे, तर ते अक्षरशः हातगाडीवरून मार्मिक बाजारात घेऊन जायचे. तर हे सगळे साथी सोबती मार्मिकने तयार केले, उभे केले. लढायचं नाही हा एक जो काही खाक्या होता तो बदलून आपण जे म्हणतो रडायचं नाही लढायचं, डरायचं नाही लढायचं, ही जी एक भावना आहे, ही वृत्ती ही मार्मिकने दिली. आणि त्याच मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेसाठी सामन्याला जन्म घ्यावा लागला. आणि आज सुद्धा शिवसेना आणि सामना काय करत आहे हे पूर्ण देश बघतो आहे. सामनाचा अग्रलेख हा दूरदर्शनवरती इतर सगळ्या चॅनलवरती हा प्रसिद्ध केला जातो. ही सामन्याची शिवसेनेची ताकद आणि तिचा जन्मदाता हा मार्मिक. तर अशा ह्या मार्मिकचं देणं हे आपल्याला जपलं पाहिजे, मार्मिकला जपलं पाहिजे. नवीन रूपामध्ये मार्मिक आलेला आहे, ऑनलाईन जरी तो उपलब्ध असला तरीही मार्मिक जो एक हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे, मला आठवते की त्या काळी मार्मिकची म्हणजे दर गुरुवारी लोक वाट बघत असायची, मार्मिक कधी येतोय, मार्मिक कधी येतोय. तर ती तो जो काही ताजेपणा आहे तो मार्मिकनी 61 वर्ष झाल्यानंतरही टिकवलेला आहे. मग असा तो जो एक अभंग मोगरा फुलला, तो हा 61 वर्षापूर्वी फुललेला मोगरा आज सुद्धा ताजा टवटवीत आहे, त्याचा सुगंध आज सुद्धा दरवळतो आहे. आणि जसं आपल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरांनी 100व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण मार्मिकला सुद्धा मी शुभेच्छा देतो आहे. नुसत्या शुभेच्छा नाही, आपल्या सगळ्यांसाठी कामच आहे की मार्मिक सुद्धा शतायुषी होईल. कारण मार्मिकचं आयुष्य, मार्मिकची पुढची वाटचाल ही केवळ स्वतःसाठी नाही तर मराठी माणसाच्या पुढच्या वाटचालीसाठी आहे. मार्मिक ही एक मशाल आहे जी हातात असल्यानंतर स्वाभिमान म्हणजे काय हे मराठी माणूस विसरू शकत नाही. आणि त्याची ताकद देणारा हा मार्मिक चिरायू हो शतायुषी हो अशा माझ्या शुभेच्छा. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळेस म्हटलंय, तर संकटातही महाराष्ट्र पुढे चाललाय असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलत होते मार्मिकच्या वर्धापनदिनी शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी हे मार्गदर्शन केलं. तर व्यंगचित्र साप्ताहिक सुरू करणं हे आव्हानात्मक होतं असं त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलत होते